चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा, जिवती, गडचांदूर या 3 तालुक्यामध्ये नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना बस स्टँड नसल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती, कोरपणा व गडचांदूर या मागासलेल्या तालुक्यात सध्या प्रवासी निवारा नाहीये, ही शोकांतिका आहे. उपयुक्त तिन्ही ठिकाणी शासकीय विभाग किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा उपलब्ध करून द्या, याकरिता आज जनविकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी कोरपणा बस स्थानकापासून ते तहसीलदार कार्यालयापर्यंत पायदळ रॅली काढण्यात आली. स्थानिक नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम हाती घेऊन या उदात्त हेतूने आज आवाज उठवत या समस्येची जाण करून दिली आहे. कोरपणा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून या मागणीची पूर्तता न केल्यास भव्य आंदोलन उभारू असा इशारा यावेळी देण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, पोंभुर्ण आणि मूल या ठिकाणी सुस्थितीत असलेले बस स्टँडच्या इमारती पाडण्यात आल्या आणि त्या ठिकाणी कोट्यावधीचा खर्च करून नवीन इमारती बस स्टँडच्या बांधण्यात आल्या. आणि दुसरीकडे मात्र या जिल्ह्यामधील शेवटच्या टोकावर असलेले आणि मानव विकास निर्देशांकाच्या बाबतीत म्हणजे विकासाच्या बाबतीत खूप मागे असलेले गडचांदूर, कोरपणा, जिवती या ठिकाणी अनेक वर्ष मागणी असूनही बस स्टँडची मागणी पूर्ण करण्यात आलेली नाही. लोकांना, आमच्या ग्रामीण भागातले विद्यार्थी असतील, आमच्या ग्रामीण भागातले पेशंट असतील, येणारे प्रवासी असतील, म्हातारे माणसं असतील, हे सर्व उन्हातानात उभे राहतात, पावसात थंडीत उभे राहतात, पण त्यांना एक बस स्टँडचा निवारा आम्ही देऊ शकलो नाही. या जिल्ह्यातले नेतृत्व या राज्याचे अर्थमंत्री आहेत, खऱ्या अर्थानं ते अर्थमंत्री आहेत, म्हणजे त्यांच्यासाठी तिजोरीच्या चाब्या आहेत, ते सावकार आहेत. आणि मग मुनगंटीवार साहेब जर तुम्ही 3-3 ठिकाणी चांगल्या स्थितीत असलेले बस स्टँड पाडून जर नवीन बस स्टँड एअरपोर्टसारखे बांधू शकत असाल तर एखादं बस स्टँड जिवतीला, एखादं कोरपण्याला आणि एखादं गडचांदूरला द्या अशी जनविकास सेनेची मागणी आहे. आणि जर तुम्ही या लोकांची, मागासलेल्या लोकांची, शेवटच्या लोकांची जर हाक ऐकली नाही तर मोठं जनआंदोलन जनविकास सेनेतर्फे छेडण्यात येईल, हा आमचा स्पष्ट शासनाला इशारा आहे, पालकमंत्र्यांना इशारा आहे. प्रतिनिधी मनोज गोरेसह आधार न्यूज, चंद्रपूर. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.